ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मागच्या वेळेला ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मागच्या वेळेला वंदनीय दादाने आपल्याला काय सांगितलं की ज्या वेळेला आपण गुरुमार्गामध्ये पुढे जातो तर त्या गुरुमार्गामध्ये आपण आपला प्रवास चालू असताना तीन अवस्था आपल्याला प्राप्त करायच्या असतात। त्याच्यापैकी पहिली अवस्था जी आहे ती अवधान अवस्था। आता दादा काय म्हणतात की ही जी अवस्था आहे अवधान अवस्था ही प्राप्त करणे दुर्मिळ आहे। त्याचं कारण म्हणजे काय, जन्म घेतल्याबरोबर कर्माची उपाधी आपल्या मागे लागते आणि आत्म्याला काय करायचं असं कर्मातून मोकळं व्हायचं आणि म्हणून तो गुरुमार्गी होतो। तर अशा वेळेला महत्वाची गोष्ट म्हणजे काय की याचं एक अवधान आपल्याला असलं पाहिजे की माझ्या अपेक्षाच्या सुख आपण ज्याला म्हणतो त्याची प्राप्ती व्हावी, त्याची प्राप्ती व्हावी, सुखाची प्राप्ती व्हावी अशा अपेक्षा न ठेवता गुरूंची प्राप्ती केव्हा होईल कशी होईल असा ध्यास लागला पाहिजे। दादा काय म्हणतात की याच्यामध्ये असं आहे की नुसतं खाणं पिणं कपडा लत्ता ऐशाराम असं जीवन व्यतीत न होता, काय खर्च न होता, जीवनात एक निश्चित आकार आला पाहिजे आणि जीवनामध्ये तो निश्चित आकार हे फक्त कोण आणू शकतात, गुरुच आणू शकतात। आता दादानी अवधान अवस्था म्हणजे काय, तर जेव्हा आपण ही अवस्था प्राप्त करण्यासाठी आपण ओंकार साधना करतो तर ओंकार साधनेमध्ये जे अ अक्षर आहे, अ म्हणजे विश्वाची उत्पत्ती आदितत्व, त्यामुळे आत्मा हा जेव्हा जन्म घेतो व गुरुमार्गी होतो तो गुरुमार्गी झाल्याबरोबर म्हणजे ओंकाराची अ ही अवस्था तो प्राप्त करतात, अ म्हणजे अवधान अवस्था प्राप्त करतात आणि त्याच्यासाठी ओंकार साधना करत असताना 100% अवधान असले पाहिजे। आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट दादाने काय सांगितली, एक वाक्य त्यांना महत्वाचं आहे की मी या जगात आहे पण माझे जग या लोकात नाही, म्हणजे माझं अस्तित्व इथे आहे या लोकामध्ये परंतु माझं हे जग नाही, माझं जग काय परलोक आणि स्वर्ग लोक। पण जन्म प्राप्त झाल्या म्हटल्यानंतर आपल्याला या जगामध्ये जायलाच पाहिजे, तर त्यामुळे सतत तिकडचा नित्यध्यास राहणं कशाबद्दल, स्वर्ग लोकाबद्दल परलोकाबद्दल आणि त्याप्रमाणे सतत चिंतन मनामध्ये विचार बोलणं वागणं म्हणजे अवधान अवस्था। दादाने थोडक्यात दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे ध्यान अवस्था। आता आपल्याला हा जन्म का प्राप्त झाला, कारण मागच्या अनेक जन्मामध्ये आपण काही कर्म केले कर्म त्याच्यापैकी काही चांगली होती काही वाईट होती, आता त्या जन्माचे आपण काय केलं त्याची स्मृती
आपल्याकडे नाही, म्हणून काय होतं त्यावेळेला काय चांगलं केलं काय वाईट केलं याची स्मृती नसल्यामुळे त्या वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्या आपल्याकडनं ह्या जन्मामध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा घडतात, कारण आपल्याला माहित नसतं. आणि त्याच्यामुळे काय होतं मग आपल्याला काय वाटतं अजूनही हे सुख प्राप्त करावं ते सुख प्राप्त करावं आणि मग पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि अशा रीतीने आपण जन्म घेतो, पुण्य कमवतो, वरती जातो असं करत करत कर्माची फेड पण करत असतो ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या. आणि असं एक कर्म आपल्या आयुष्यामध्ये येतं की ज्याच्यामुळे आपण गुरुमार्गी होतो आणि आपण कंटाळलेलो असतो, म्हणजे संकट असं आपल्या समोर, त्यामुळे जे सुख आपल्याला हवं असतं ते आपल्याला कसं काय लाभेल या भेटीमध्ये, या भेटीसाठी किंवा ह्या गोष्टीसाठी आपण गुरुंना भेटतो. वास्तविक जी काही अडचण आपल्या आयुष्यामध्ये आलेली असते ते खरं दुःख नसतं दादा म्हणतात, पण तशी कर्म आपल्याकडनं पुनश्च घडू नये त्यामुळे काय करतात गुरु काय करतात आपल्या वंशाचं विमोचन करतात, कर्माचं विमोचन करतात आणि आपल्याला दीक्षा देतात. त्यामुळे सगळे जे दोष असतात ते दोष निघून जातात. आता ज्ञानी पुरुषांनी दादा म्हणतात तसं त्यांनी सांगून ठेवलं की जीवन असं व्यर्थ खर्च करू नका. आणि आपण काय झालो असतो त्या कर्माच्या एवढा अधीन झालेलो असतो, त्यामुळे ती जी अवस्था आपल्यासाठी ती कर्माधीन अवस्था असते. तर जेव्हा ती कर्माधीन अवस्था संपते म्हणजे कर्माप्रमाणे आपण वागायचं थांबतो, कर्म आपल्याला पाहिजे तसं सर फरफडत नेत नाही, त्यावेळेला धर्माधीन अवस्था सुरू होते. आता ओंकार साधनेमध्ये ओंकारामध्ये तीन अक्षरे आपल्याला सांगितलं अ उ आणि म. आता अ म्हणजे दादा काय म्हणाले अवधान. आता उ या अक्षराची प्राप्ती म्हणजे ध्यान अवस्था. तर अ झालं उ झालं म्हणजे अवधान झालं ध्यान झालं. आता आपण तिसऱ्या अवस्थेकडे येऊया ती म्हणजे चिंतन अवस्था. ही अवस्था काय आहे हे ज्ञानी माणसाला सुद्धा समजत नाही की नेमकं चिंतन अवस्था म्हणजे काय. या लोकात जन्माला येणे म्हणजे भाग्यवान असणे असा अर्थ आहे. जन्म जो ये लोकांमध्ये आपल्याला जन्म प्राप्त होतो तो सहजतेने प्राप्त होत नाही. हे खरोखरच आपण आधी सत्कर्म केलेले आहे आणि त्या सत्कर्माचा 50% वाटा खर्च झालाय तेव्हा हा जन्म प्राप्त झालेला आहे. पण आपल्याला त्याची कल्पना नसते. आपण काय करत असतो आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे हे आहे ते आहे, परंतु सत्कर्म केलेलं आहे आणि 50% सत्कर्म आहे आपल्या बरोबर. आता त्याचा विनियोग कसा करायचा हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपण गुरुंकडे शरण घेऊ आहे. तर आपलं जे काही सत्कर्म आहे त्या सत्कर्माचं नियंत्रण ते करतात. आपली जी पातक प्रमाद आहे ती हळूहळू आपल्याला भोगायला लावतात. त्यामुळे सुख दुःखाचं आपलं कधी सुखाचे दिवस येतात काही दुःखाचे दिवस येतात असं करत करत आपल्याला न कळते आपलं जीवन संपत. पुढे काय म्हटलं बघा
त्रिभुवनात यलोका इतका श्रेष्ठ जन्म नाही, कारण जन्म झाल्यावर जीवाला आपला विकास करता येतो. काय असत, आपण ज्यावेळा आपण वरचा विचार करतो परलोकाचा, स्वर्ग लोकाचा, देवलोकाचा, तिथे काय आत्मा आहे, देह नाही. आणि नुसता आत्मा काहीच करू शकत नाही, कारण त्याला कर्म करायचंय. आणि मग ते कर्म केल्यानंतर तो सत्कर्म करू शकतो किंवा दुष्कर्म सुद्धा त्याच्याकडनं करू शकतात. पण कर्म करण्यासाठी देह पाहिजे, आणि देह पाहिजे म्हणजे आता अर्थ काय, की जन्म घ्यायलाच पाहिजे. आणि तो जन्म प्राप्त करून त्याच्यानंतर देहाचा विकास करणं शक्य असत. त्यामुळे या लोकात जन्माला येणं हे खूप अतिशय भाग्यवान गोष्ट आहे, कारण विकास जो आहे, पुढची अवस्था जी आहे ही प्राप्त करण्यासाठी जन्म हा यावा लागतो. दुसरे लोक हे केवळ जिवंत आहेत, पण त्या ठिकाणी जीव जरी धारण होतो तरी उत्क्रांती या लोकातच होते. आता आपण काय म्हटलं, परलोकात आहे आत्मे फिरतात, त्याच्याही वरती स्वर्गलोकामध्ये आत्मे आहेत. तिथे जिवंत पण आहे, कारण ते आहेत ना तिथे. पण उत्क्रांती कधी होईल, उत्क्रांती देह मिळाल्यानंतरच होणार, आणि त्याच्यासाठी काय ते या लोकातच होणार. त्यामुळे उत्क्रांती एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेला जाणं हे फक्त इहलोकात शक्य. हे सर्वसामान्यत आता वंदनीय दादाने या इकडे इकडनं वरच्या लोकांना काय दिली, कारण इच्छा दिली. त्यामुळे वरच्या लोकांना कारण दीक्षा प्राप्त झाल्यामुळे काय आलं, त्यांना आपोआप वरच्या अवस्था प्राप्त झाल्या. पण हे सगळ्यांना शक्य आहे का, नाही. त्यामुळे इकडे यायचं, सत्कर्म करायचं, त्याच्यासाठी देह पाहिजे, आणि त्याच्यानंतर ते सत्कर्म घेऊन वरती जायचं आणि वरचा वरचा लोक प्राप्त व्हायचा. पण दादांनी आपल्या बाबतीत काय केलं, रूपावंत होऊन वरच्या लोकांपर्यंत कारण दीक्षा प्रवाहित केली. आता काय, याला शास्त्रीय कारण असे की या सृष्टीवर पाचही तत्वे आहेत. म्हणजे ज्यावेळेला आपण असं म्हणतो की हा जो देह आपला धारण झालेला आहे, ते या जीवाची धारणा होण्यासाठी देह पाहिजे, व तो देह पाच तत्वांनी झालेला आहे. कोणती ती पाच तत्व, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. म्हणजेच देह अधिक जीव, जीव म्हणजे आत्मा, म्हणजे जीवन असा अर्थ आहे. हे केवळ देहाने जीवन जगता येत नाही, किंवा केवळ आत्म्याने जीवन जगता येतं, त्याचं दोघांचं कॉम्बिनेशन लागतं आणि ते या लोकात पासून. हा जीव जेव्हा जन्माला येतो त्यावेळी देह हा नव्याने धारण होतो. म्हणजे आपण काय म्हणतो, हा आत्मा आला ना खाली, नवीन देह घेतो त्यावेळेला. पण जो जीव आहे, म्हणजे जो आत्मा आहे, अफकोर्स तो जीवात्मा असेल किंवा आत्मा असेल. आता जीवात्मा म्हणजे काय, तर आपण म्हटलं 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर होत 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 मनुष्य जन्म प्राप्त होत. तो पहिला मनुष्य जन्म जो आहे तो जीवात्मा, त्याच्यामध्ये त्याची विकसित अवस्था झाल्यानंतर पुढची जी अवस्था आहे ती आत्मा आहे, आणि त्याच्यामध्ये अजून विकसित अवस्था झाल्यानंतर मग परमात्मा. म्हणजे जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा. ओके, असे जीवन जीवाने भोगलेले असते, पण त्याचा लाभ देहाला होत नाही. म्हणजे काय, तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये, दुसऱ्या अवस्थेतून तिसऱ्या अवस्थेत,
अशा प्रकारचं जीवन हे कोणी भोगलेलं असं जीवाने म्हणजे आपल्या आत्म्याने. आत्मा हा शब्द जो आहे ना हा दोन पद्धतीने व्यक्त म्हणजे कोणताही जो जीव असतो तो आत्मा असतो. त्यामुळे तो जीव आहे, जीव म्हणतात. तो जीव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्याचं मग जीव म्हणजे काय तो कोणी कीटक बीटक ते सगळे जीवच आहे त्याच्यामध्ये, पण तो आत्मा आहे बेसिक. तर आत्मा हा शब्द जीव आत्मा हा एक शब्द, आणि आत्मा ही अवस्था सुद्धा आहे. म्हणजे मनुष्य जन्मामध्ये सुरुवातीला जी आपल्याला अवस्था प्राप्त होते ती जीवात्मा, त्याची विकसित अवस्था आत्मा आणि त्याची विकसित अवस्था परमात्मा. असे जीवन जीवाने भोगले असते पण त्याचा लाभ देहाला होत नाही. म्हणून जन्म प्राप्तीनंतर देहाला लोभ असतो. म्हणजे काय तर ती विकसित अवस्था ही देहाला प्राप्त होत नाही. म्हणून देह प्राप्त झाला किंवा जन्म प्राप्त झाला की पहिल्याला देहाला काय असतं, देहाला आकर्षण असतं आणि जीवाला तसं नसतं. जीवाला म्हणजे आपल्या आत्म्याला काय करावं लागतं, त्याला साथ द्यावी लागते देहाची. त्याची सतत चिंता काय असते, त्याची चिंता एवढी असते की बाबा लवकरात लवकर हा जन्माचा मरणाचा जो काय फेरा आहे ना त्याच्यातून बाहेर पडायचा. म्हणून काय म्हटलं बघा, झालं जीवाला किंवा आत्म्याला लाभ कसा होईल याबद्दल चिंता असते, देहाला लोभ असतो आणि आत्म्याला काय असते लाभ कसा होईल. आणि हे पर्यायाने द्वैत चालू असत, कारण देह म्हणतो या सगळ्या गोष्टी अशा अशा आणि आत्मा म्हणतो नको त्याच्यापासून लाभ. जर गुरु भेटले नाही तर चिंता करून शेवट गोड करी दत्ता याऐवजी चिता ही क्रम प्राप्त आहे. मी कसं व्हायला पाहिजे, गुरु जर भेटले तर शेवट गोड करी दत्ता, शेवट गोड करी दत्ता, शेवट गोड करी दत्ता. असं व्हायला पाहिजे गुरु भेटले, पण ते भेटले नाही तर चिता. चिता म्हणजे काय, देह आपला डेड बॉडी. तेव्हा गुरु मार्गात ते द्वैत जाऊन अद्वैताचे ज्ञान झाले पाहिजे. म्हणजे हे जे द्वैत चालत लाभ आणि लोभ हे जायला पाहिजे, आणि अद्वैत, अद्वैत म्हणजे काय सत्य आहे काय व्हायला पाहिजे याचं ज्ञान व्हायला पाहिजे. एकमेव अद्वैत म्हणजे कोणते जीवन क्षणिक आहे म्हणून त्या सुखाचा ध्यास लागलाय हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. म्हणजे कोणत्या तरी सुखाचा आपल्याला का ध्यास लागलेला आहे, जीवन काय क्षणिक आहे त्यावेळेला हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. मग सुखाचा ध्यास लागण्यापेक्षा सुखाचा घास हे गुरु देतात. आता सुखाचा ध्यास लागणे म्हणजे काय, मला मला हे मिळालं पाहिजे, मला ते पाहिजे, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे, त्याच्यावरती काय करतात गुरु सुखाचा घास देतात. हे बाळा खा आनंदी राहा. आणि इथे कसं मी वणवण करतो प्रत्येकाला, मला इकडे मिळेल का, तिथे मिळेल का, हे मिळेल का, ते मिळेल का, आणि त्याच्यावरती मी तसा विचार केला. फक्त गुरु म्हणजे सर्व असं जर विचार केला तर गुरु घास भरवतात आपला, मला शोधायला लावावं लागत नाही. शेवटी जीवन गोड व्हावे असा आशीर्वाद मागणे हे आपले कर्तव्य आहे. कळले की नाही?
म्हणजे आपण काय म्हटलं पाहिजे, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझं कर्तव्य करतो, फक्त एवढाच आशीर्वाद द्या काय, जीवनाचा जो शेवट आहे तो गोड होईल, पण ते सोडून आपल्याला जैसी करणी तैसी वळणी असे जीवन प्राप्त होत. म्हणजे काय तर कर्तव्य सोडून समजा आपण चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी समजा वाईट घडल्या तर काय होणार, ती पातक प्रमाद राहणार आणि ती पातक प्रमाद पुढच्या वेळेला जीवनामध्ये येणारच. म्हणून जैसी करणी आदल्या जन्माची तैसी भरणी या जन्मामध्ये असे जीवन प्राप्त होते. याचे कारण जन्माला आल्यावर स्वभावाने आपले आप्त व सोयरे जवळीक साधतात व शेवटी आपल्याला त्यांना सोडावे लागते. आपले जे आप्त मित्र असतील, नातेवाईक असतील, सोयरे असतील, ते जवळ येतातच ना जन्माला आल्याबरोबर. पण शेवट काय आहे, शेवट आपल्याला त्यांना सोडायचं. कारण वरती जात असताना परलोकामध्ये जात असताना कोणी आपलं नाही आहे, ही जी नाते आहे नवरा बायको आई वडील मुलगा मुलगी ही सगळी नाती इकडची आहे. वरती जात असताना कसं आहे पंतांचं ते पद आहे, एकलाची येणे आणि एकलाची जाणे काही संबंध नाही कोणाशी. म्हणजे परलोकामध्ये कोणीही कोणाचं नसत. म्हणून श्रीमंतांच्या पदामध्ये एकलाची येणे एकलाची जाणे हा बोध केलाय आणि काय म्हटलंय, गुरु मार्ग हा भला. म्हणजे बाकीचा आपल्याला विचार करायची गरज नाही, आपण गुरु मार्गामध्ये आलं की नाही आता तेच कडे सगळं काय आपलं होणार. त्यामुळे गुरु मार्ग हा बरोबर. परलोकात आत्म्याना देह नाही हेच आपण आधी म्हणतो नाही का, की जीव जे असतात म्हणजे आत्मे जे असतात वरती त्याला देह नाही, फक्त देहाला आपली व इतरांची ओळख असते. आता फक्त देहाला आपली आणि इतरांची ओळख असते म्हणजे काय, आपला समजा देह म्हटला मी तर माझं एक नाव आहे आणि इतर सुद्धा मला ओळखतात म्हणजे काय तर या देहाला ओळखतात. आता समजा माझं नाव सतीश आहे, सगळे लोक मला इकडे सतीश म्हणून ओळखतात. माझा जर आत्मा वरती गेला तर वरती मला माझ्या आत्म्याला सतीश म्हणून ओळखणार का, नाही. कारण तिथे गेल्यानंतर काय असतं, तो आत्मा म्हणजे तो जीव असतो आणि त्याचं कर्म अस्तित्वात असतं, बाकी देह नसतं. आणि देह नसल्यामुळे हा सतीश आहे की अजून कोण आहे अशी ओळख नसते. मग आता जे कर्म बरोबर असतं त्याच्याबद्दल काय दादा म्हणतात, तर सत्कर्म केलं असेल तर ते बरोबर परलोकात येतं आणि बाकीचं जे वासनारूपी कर्म असतं ते या लोकात तिथेच राहतं लक्षात ठेवा. म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा सत्कर्म केल्यानंतर ते सत्कर्म तो आपला आत्मा आहे की आपला जीव आहे तो आपल्या बरोबर घेऊन वरती जातो आणि वासनारूपी जे कर्म आहे ना ते या लोकातच राहत. आता तो कर्म तिकडे घेऊन गेला, सत्कर्म घेऊन करून गेला तिकडे. आता त्याला माहितीये की पुढच्या वेळेला जन्माला गेल्यानंतर त्याच्या वासना काय आहेत, त्याच्या चुकीच्या गोष्टी पातक प्रमाद सगळी खाली या लोकांमध्ये आहे खालच्या. त्यामुळे त्याला माहितीये की माझ्याकडे आता एवढं सत्कर्म आहे तर या सत्कर्मापैकी मला एवढं सत्कर्म फक्त जन्म घेण्यासाठी लागणार. मग एवढं सत्कर्म जे आहे जे मागच्या जन्माची पातक प्रमाद राहिले तर खालची ती फेडण्यासाठी जाणार आहे असं सगळं गणित त्याला मांडावं लागतं.
आणि हे ज्या वेळेला कळतं आणि काय म्हटलं बघा, जेव्हा सत्कर्म घेऊन आपण जाऊ त्यावेळी आपल्याला पुनर्जन्म येतो, म्हणजे आपण पुन्हा जन्माला येतो. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा चिंतन असत. म्हणजे मागच्या अनेक जन्मामध्ये आपल्या जन्माची उतराई झाली नाही, होत नाही, त्याचं चिंतन असलं पाहिजे. ची म्हणजे चिरंजीव, व तन म्हणजे कारण याची प्राप्ती व्हावी, असा आशीर्वाद गुरूंच्या करून म्हणजे चिरंजीवी म्हणजे सतत कंटिन्युअसली कारण देहाची प्राप्ती व्हावी. कारण देह म्हणजे काय? आत्मदा, आपला बाहेरचा जो देह आहे त्याच्या आत्मदेह काय? त्याच्या आत्मदेह बाहेरचा हा काय? स्थूलदेह. त्याच्या आत्मदेह सूक्ष्मदेह, त्याच्या आत्मदेह कारणदेह. म्हणजे त्या कारणदेहामध्ये कोण बसलाय? परमेश्वर बसलाय. तर त्या कारणदेहाची प्राप्ती व्हावी म्हणजे आपल्याला आपल्या आतमध्येच वळून आतमध्ये पाहण्याची आपल्याला काय व्हायला पाहिजे? इच्छा व्हायला पाहिजे, ती प्राप्ती व्हावी असा आशीर्वाद गुरूंच्या कडनं घेऊन परलोकवासी हा प्रवास आत्म्याचा सुरू होतो. पुढे चिंता व चिता असे जीवन न राहून चिंतन, चिंता व चिता. आता चिंता जेव्हा आपण म्हणतो कशाची चिंता? की बाबा माझं कसं होईल, काय होईल. आणि चिता म्हणजे काय? मेलेली गोष्ट जी आहे त्याला चिता म्हणतात. याच्याऐवजी चिंतन, आणि चिंतन कशाचं? तर आत्म्याचं जे कार्य आहे दया, क्षमा आणि शांती, ती ज्याच्या आचारात व विचारात अनुभवास येते तो आत्मा हा परमात्मा. म्हणजे सतत चिंतन कसं असलं पाहिजे? चिंतन असलं पाहिजे तो आत्मदे जो आत्मा आहे ना, तो दुश्वास, राग, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याच्यापासून तो दूर आलेला असतो. त्याचे महत्वाचे गुण काय असतात? दया, क्षमा आणि शांती. तेव्हा आत्मा काय होतो? हा परमात्मा होतो. म्हणजे त्याची पुढची अवस्था जर गाठायची असेल, म्हणजे परमात्मा ही अवस्था प्राप्त करायची असेल, तर हे तीन गुण दया, क्षमा आणि शांती, ही तीन गुण आत्म्याने प्राप्त करावे लागते. आणि ती अवस्था म्हणजे चिंतन अवस्था. एवढी तरतूद केल्यावर श्री पंतांचा बोध काय? साधन सेवा काहीच नसता दावी आले निजता. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं? काहीच नाही केलं. तरी असताना आपल्याला तो निजधाम जो आहे, मी जिथे आपल्याला पोचायचे ती अवस्था प्राप्त झाली. शेवटी हे चिंतन सदैव असावे. दया करी श्री गुरु दत्ता, दुर्गुण काढू मीन शके, क्षमा करी रे अनंत. म्हणजे दया कर दत्ता. कशासाठी दया कर? माझ्यामध्ये जे दुर्गुण आहे ना ते मी काढू शकत नाहीये, त्याच्यासाठी माफी मागतो तुझी. ह्या साधनेत अवधान, ध्यान व चिंतन यांची त्रिपुटी झाल्यावर तो साधक सच्चिदानंद होतो व त्यानंतर जीवनात देणे व घेणे इत्यादी न राहता लेणे काय आहे असा प्रश्न ईश्वर आपल्याला विचारतो.
ज्या वेळेला आपण या तीन अवस्था अवधान मागच्या वेळेला बघितलं, ध्यान हे पण मागच्या वेळेला बघितलं, आणि चिंतन म्हणजे ते आता आपण बघितलं. चिंतन म्हणजे काय, किती अवस्था गाठणं, परमात्म्याची अवस्था गाठणं, हे सतत ध्यानात राहणं, ही त्रिपुटी झाल्यावर तो साधक काय होतो, तो परमात्मा अवस्थेला पोहोचलेला असतो. परमात्मा अवस्था म्हणजे सच्चिदानंद. आणि देणे घेणे म्हणजे ते जे चक्र असत, पुनरपी जननम पुनरपी मरणम, याच्यामधनं तो मोकळा होतो. आणि त्यावेळेला ईश्वर आपल्याला प्रश्न विचारतो की तुला काय हवं आहे सांग, लेणे काय आहे. कारण देणे घेण्याचा चक्र जो आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, याच्यामधनं मोकळा होतो. आणि त्याच्यानंतर मग परमेश्वर आता विचारतो आपल्याला की आता तुला काय हवं आहे. वरील विषयाचे ज्ञान आपण आपणा भक्ताला व्हावे, तसेच आपल्या जन्मकारणाचे व जीवनातील कर्तव्याचे ज्ञानी व्हावे म्हणून वेळोवे शिरोडा गोवा येथे साधना संमेलन घेतले. पंजनीय दादा सांगितलं की आपल्याला या तीन अवस्था ज्या आहेत, कोणत्या, ज्ञान सॉरी अवधान, ध्यान आणि चिंतन, त्याचं ज्ञान व्हावं. आणि आपल्याला कशाला जन्माला घातलंय देवाने, आणि आपण काय कर्तव्य करायला पाहिजे, हे सगळं समजून घेण्यासाठी दादा म्हणतात चिरोडा गोवा येथे साधना संमेलन घेतलं. आम्ही मानव जरी जन्म प्राप्त करते होतो तरी जीवन जगणे ही कला आहे. जन्माला आलो, जन्म कसा तरी घालवला, कळलं की नाही, तर त्या जीवनाचं स्वरूप व्हायला पाहिजे. त्यामुळे जीवन जगणं ही काय कला आहे. लोकांना आपण हवं असं वाटलं पाहिजे, लोकांना आपण मदत करायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला पण आनंद मिळायला पाहिजे, त्यांना पण आनंद मिळायला पाहिजे. प्राण्याकडे जर आपण जवळ गेलो तर प्राण्याला सुद्धा वाटलं पाहिजे अरे हा वेगळा आत्मा आहे. मग त्यांच्याकडनं आपल्याला मिळणार प्रेम सुद्धा आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. त्यामुळे जीवन जगणं ही सुद्धा एक काय कला आहे, पण ती सहज असं नाही प्राप्त होत, गुरुकृपेशिवाय ती प्राप्त होत. त्यामुळे जीवनामध्ये आपल्या कर्माप्रमाणे उतार चढाव सगळे असतील, पण ते उतार चढाव जरी असले तरी त्या उतारा बाबतीत सुद्धा हा मनुष्य कसा वागला, आणि ज्या वेळेला तळा होता त्यावेळेला कसा वागला, ते लोकांच्या लक्षात आले पाहिजे आपण गेल्या. प्रत्येक मनुष्याच्या सुखशांती समाजाबद्दलच्या अपेक्षा असतात, परंतु या अपेक्षांची फलप्राप्ती का होऊ नये याचे शास्त्रीय कारण कोणीही विचारत न घेता या सुखांची प्राप्ती झाली नाही म्हणून स्वतःच्या जीवनात व समाजात अशांतता निर्माण करण्यात आपण कारणीभूत झालो. प्रत्येकाला सुखशांती समाधान हवे, पण हे सुखशांती समाधान का प्राप्त झालं नाही त्याला काही कारण असलं पाहिजे ना शास्त्रीय, त्याचा आपण विचार करत नाही. आपण काय करतो, मला हे कारण ना म्हणून मी स्वतः अशांत होतो, आणि मी अशांतता मी स्वतः अशांत होतो, आणि समाजामध्ये सुद्धा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न.
मी ज्याला आपण म्हणतो ना दुःखी आत्मे, स्वतः पण आनंदी नसतात, स्वतः सुखी नसतात आणि दुसऱ्यांना सुद्धा सुख लागू देत नाही. त्यामुळे ह्या जगात काही सुखाचा मार्ग आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून ज्ञानी होण्याऐवजी मनुष्य अज्ञानी मार्गाचा अवलंब अधिकाधिक करत अज्ञानी होत चाललाय. हे सुखाच्या मागे एवढा चाललाय तो, पण हे सुख प्राप्त आपल्याला का होत आहे, त्या खरंच सुख कशामध्ये आहे, सुख म्हणजे नेमकं काय, त्याच्याऐवजी हा ते दिसत ना ते मृगजळ, हा तिकडे गेल्यानंतर हे सुख असा पाहिजे, तिथपर्यंत पोहोचायचं, त्याच्यानंतर कळलं इकडे काही राहीच आहे, अजून पुढे जायचं, ते मृगजल आहे, खरं पाणी नाही ते तिकडे. आणि त्यामुळे काय आता अधिकाधिक आपण अज्ञानी होत चाललोय. अशा मानवी जीवनात निश्चित असा मार्ग आम्हा मानवाला मिळावा म्हणून परमपूज्य बाबांनी वेळोवेळी मार्गदर्शन हे कृपाशीर्वाद म्हणून दिले. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये निश्चित मार्ग कसं काय कशामध्ये आपला आनंद आहे, खरोखर कोणतं सुख आहे हे कळावं म्हणून काय केलंय परमपूज्य बाबांनी आपल्याला आशीर्वाद आपल्याकडे दिले. आणि तेच मार्गदर्शन आहे हा कृपाशीर्वाद. म्हणजे आजपर्यंत हजारो वर्षापासून अवतारी पुरुषांनी मानवी कल्याणासाठी केलेल्या सिद्ध साधन आहोत. अशी कृपाशीर्वाद जो आपल्याला प्राप्त होतो बाबांकडनं किंवा इथंच अवतारी पुरुषांकडनं, ते म्हणजे काय, तर त्यांची तपश्चर्या आहे. त्याला माहिती आहे की बाबा हे असं करायला पाहिजे यांनी, आणि तेवढंच फक्त आपल्याला करायचं, आपल्याला कुठेही आपला मेंदू वापरायचा नाही. त्यांची प्राप्ती सर्वसामान्य मनुष्या सुलभपणे व्हावी म्हणून एखादा मध्यस्थ माध्यमातून अशी कार्ययोजना ईश्वर करीत असत. म्हणजे आपल्याला माहिती आहे वेळोवेळी ईश्वराने अवतार घेतलेला आहे आणि हा अवतार त्यांनी एक मध्यस्थ ज्याला आपण म्हणतो ना त्या माध्यमातून घेतला. ज्ञानेश्वर माऊली आल्या, तुकाराम माऊली आल्या, एकनाथ आले, हे सगळे कोण आहेत, हे अवतारी पुरुष आहेत. म्हणजे ईश्वर आले त्यांच्या त्यांच्या अवतारामध्ये आणि प्रत्येकाला एक कार्य दिलेलं आहे, ते कार्य करायचं आणि परत द्यायचं. ती कार्ययोजना त्या मध्यस्थ व्यक्तीच्या विचारातून निर्माण झालेली नसते, त्यांनी काय नेमकं करायचं ते त्यांनी ठरवलेलं नसतं, ईश्वराने ठरवलेलं असतं आणि ईश्वर फक्त त्यांच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत असतो. असेच आपले गुरु सुद्धा एक मध्यस्थ होते, त्यांच्या माध्यमातून ईश्वराला काय म्हणायचंय, त्या इतर सुपी विभूतीला काय म्हणायचंय की त्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर ही कार्ययोजना मध्य व्यक्तींच्या विचारातून निर्माण झालेली नसते, परंतु अशा कार्यात मानवी जीवनामध्ये सुख शांती समाधानाचा लाभ व्हावा अशी योजना असून सुद्धा अज्ञानामुळे मनुष्य या मार्गाला दुरावतो. आपण या गुरुमार्गामध्ये आलो, या गुरुमार्गामध्ये आपल्याला आपल्यासाठी काय योग्य आहे, कशामध्ये अंतिम सत्य आहे, सुख आहे, चिरंतर अशी समाधान आणि शांती आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. परंतु आपलं अज्ञान असल्यामुळे आपण म्हणतो काय याच्यातून होणार आहे आणि आपण त्या मार्गाला दुरावतो. अशा योजनांपैकी वंश विमोचन साधन अत्यंत महत्वाचे असून त्या साधनाचा लाभ आपण भक्तांनी घेतलेला आहे. तर दादा हे सांगतात की वंश विमोचन झालं म्हणजे काय,
त्याचा लाभ तुम्ही घेतलेला आहे. मानवी जीवनात विद्यानाश व संपत्ती नाश हे प्रामुख्याने निर्माण होणारे दोष असून एका पिढीत काही व्यक्तीस विद्या विद्यार्जन व ऐश्वर याची सुलभपणे प्राप्ती होते तर काहींना त्या प्राप्तीस मुकावे लागते. काही जणांना काही जणांच्या घरामध्ये मुलं शिकतात म्हणजे विद्या आहे, संपत्ती पैसे सुद्धा असतात, पण काही कुटुंबांना का होतं त्यांना हे प्राप्त होत. आणि पुढे असं बोल होतं की कालांतराने हे दोष वाढीस लागून कुटुंबात ऐपत असून सुद्धा विद्या विद्यार्जन होत नाही, म्हणजे संपत्ती आहे परंतु विद्या नाही. तर काही वेळा विद्या विद्यार्जन करून प्राप्त होऊन सुद्धा कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्याची ऐपत उरत नाही. म्हणजे काय, बुद्धी आहे, विद्या आहे, परंतु संपत्ती प्राप्त होते. हे विद्यानाश आणि संपत्ती नाश आणि ही जी परंपरा आहे, ही परंपरा पुढे जाण्यासाठी काय पाहिजे, संतती पाहिजे. तर काय काय वेळेला संततीचा सुद्धा नाश होतो. अशा दोषांचे निवारण पूजा पाठ नवस सायस इत्यादींनी होत नाही. आपण अभ्यास पुढच्या वेळेला करूया, म्हणजे आपण जरासा मागे जाऊया आणि फक्त एवढं सांगूया की विद्यानाश आणि संपत्ती हे दोन आहे. आणि हे विद्यानाश आणि संपत्ती नाश जे आहे ते आपल्या जीवनामध्ये घडू नयेत. आपल्या आपण या गुरुमार्गामध्ये ना, त्याच्यासाठी वंदने दादाने काय केलं, ओके, ते नेमकं काय केलं याचा अभ्यास तुझा विषय वेगळा आहे आणि जर तो डिटेल मध्ये आहे म्हणून आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेला आपण तो अभ्यास करू. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाताय को. सच्चिदानंद सद्गुरु श्री पद्म महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.